रिवर्स डिरेक्शन ने रीड करतो बघा आपण. व्हेरी गुड इशिता, आशुतोष, नो डॉक म्हणतात त्याला. कोडॉनला आपण रिवर्स डिरेक्शन मध्ये काय रीड करतो? नो डॉक. आता अँटी कोडॉन आणि कोडॉन यांचं जेव्हा बाइंडिंग होतं तेव्हा फर्स्ट ऑफ ऑल मला सांगायचंय हे बाइंडिंग कुठल्या पोझिशनला होतं? ए पोझिशन, पी पोझिशन ऑर ए पोझिशन? ई पी ए कुठल्या पोझिशनला होतं? हर्षदा ए म्हणते. बर चला, अजून कोण कोण काय म्हणतंय बघूया. मला तीन साईड सांगितल्या होत्या मी तुम्हाला सगळ्यांना. बर संजना ए म्हणते, विजेता ए, अजून कोण आन्सर देत आहे? ए, अंकिता पी म्हणायला लागली, मितांशू पी म्हणतोय, आदित्य राणे मोने ए म्हणतोय, ओके प्रथमेश ए म्हणतोय. बी कुठली साईड आली सिद्धेश? बी साईड नावाची साईट आहे का आपल्याकडं? तेजस, पुष्कर शिंदे पण ए म्हणतोय. ओके, म्हणजे मॅक्सिमम लोकांचं उत्तर ए आहे आणि मॅक्सिमम लोकांचं उत्तर त्याच्यामुळे चुकलेलं आहे. ए साईटला पहिला टीआरएनए ऍड होतच नाही. ए साईटला पहिला टीआरएनए ऍड होत नाही. पहिला टीआरएनए कुठल्या साईटला ऍड होतो? फर्स्ट टीआरएनए इज ऑलवेज ऍडेड ऍट विच साईट? पी साईट. आणि त्याच्या पुढचा येणारा प्रत्येक टीआरएनए, म्हणजे दुसऱ्यापासून प्रत्येक येणारा टीआरएनए हा ए साईटला ऍड होतो. बघा आपण डायग्रामॅटिकली कसं दाखवलं होतं. बघा फर्स्ट टीआरएनए, फर्स्ट टीआरएनए कुठल्या साईटला आला? पी साईटला. दुसरा तो तिथून पुढचा टीआरएनए येतो ते नेहमी कुठल्या साईडला येतो? ए साईडला. आणि आता अमायनो ऍसिड दिल्यानंतर जो एमटी टीआरएनए राहतो तो एक्झिट ज्या साईट वरून घेतो त्याला म्हणतात ई साईट. सो क्वेश्चन जर आला फर्स्ट टीआरएनए इज ऑलवेज ऍडेड ऍट विच पोझिशन, याचं उत्तर डेफिनेटली आपलं पाहिजे पी पोझिशन. सबसिक्वेंट म्हणजे तिथून पुढे येणारा प्रत्येक टीआरएनए will be added at which position? सांगा बरं आता तो कुठल्या पोझिशनला ऍड होईल? व्हेरी गुड, ए पोझिशन. आता या तिघांचा मी लॉंग फॉर्म पण सांगितला होता तुम्हाला. व्हॉट इज ए? नसेल सांगितला तर चॅटमध्ये सांगा. व्हेरी गुड. हा अमायनो ऍसिड म्हणण्यापेक्षा अमायनो असाईल इज करेक्ट. अमायनो असाईल साईट. व्हॉट इज पी? व्हेरी गुड, पेप्टिडिल साइट. अँड व्हॉट इज ई? एक्झिट साइट. मग एप हा वर्ड लक्षात ठेवायचा. एप आपल्या अँसेस्टर आहेत की नाही? एप, ए पी ई असा सिक्वेन्स असतो. ठीक आहे, आय थिंक आपण इथपर्यंतच घेतलं होतं. इज इट क्लिअर टू ऑल? आता आपण इलॉंगेशन प्रोसेस कडे जाऊया. हे झालं इनिशिएशन, आता काय म्हणूया आपण? इलॉंगेशन. What happens exactly in elongation? बघा आपण काय म्हटलं, इन द प्रोसेस ऑफ इनिशिएशन ऑफ ट्रान्सलेशन फर्स्ट सब युनिट विच विल बाइंड टू एम आर एन ए विल बी स्मॉल सब युनिट, देन चार्ज टी आर एन ए विल बाइंड टू द स्टार्ट कोडॉन, अँड आफ्टर बाइंडिंग टू द स्टार्ट कोडॉन लार्ज सब युनिट ऑफ रायबोझोम विल अटॅच टू द असेंब्ली. आणि ही असेंब्ली जी आता तयार झाली ती आता टी आर एन ए प्लस रायबो कोडॉन रीड करण्याचं काम टी आर एन ए करणार आहे. प्रत्येकाचा रोल बघा. वन नाही याला रीड करण्याचं काम कोण करणार? अँटीकोडॉन यूज द स्पेस ऑर अकोमोडेट स्पेस फॉर रीडिंग. टीआरएनए इज ऍक्च्युअली रीडिंग द सिक्वेन्स आणि एमआरएनए इज ब्रिंगिंग द सिक्वेन्स. ठीक आहे, आता अशा प्रकारे टीआरएनए हा एमआरएनए रीड करता या लार्ज सब युनिट मध्ये एक एन्झाइम काम करतो. लार्ज सब युनिट इज हॅव्हिंग एन्झाइम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर पेप्टाइड बॉन्ड सिंथेसिस.
if you recollect from biomolecule chapter, peptide bond is formed by which enzyme? If anybody knows the answer, they can answer in the chat. The enzyme which is responsible for peptide bond synthesis. Kunala maiti ahe ka? Pradnya. Gadbad ahe, uttar chuklela ahe. Veg uttar alela ahe ekdam. Chala tumhala mi athvan karun deto ki te enzyme kutlo hota. Do you know most of the enzymes are protein? But some of the enzymes are RNA. Apan biomolecule chapter madhe kay sangto, most of the proteins, they are, sorry, most of the enzymes, they are proteins, but some of the enzymes, they are RNA. Ani tya enzymes la atharo barobar hai, apan kay manto, ribozymes. Now, if you can recollect the enzyme which is ribozyme, then your answer will be there. Ribozymes example sanga bara ekada. Srushti ne uttar barobar dile mala. Srushti, your answer is correct. Sorry, Srushti nahi, Shruti. Shruti Gaikwad. Ashitosh uttar barobar hai. याचं उत्तर आहे पेप्टिडिल ट्रान्सफरेज. ही कुणी कुणी ऐकलंय हे नाव मला सांगा. पेप्टिडिल ट्रान्सफरेज. तेजस बरोबर आहे उत्तर. आता उत्तर यायला लागलं बघा सगळ्यांचं. याचं एन्झाईमचं नाव काय आहे? पेप्टिडिल ट्रान्सफरेज. ठीक आहे. आता पेप्टिडिल ट्रान्सफरेज असं नाव का पडलं याला आपण जस्टिफाय करूया. बट आपल्याला हे विचारायचं नाही, पेप्टिडिल ट्रान्सफरेज बाय नेचर इज इट प्रोटीन और आर एन ए? सांगा उत्तर. इज इट प्रोटीन और आर एन ए? एक्झॅक्टली पृथा उत्तर बरोबर आहे. चैताली उत्तर बरोबर आहे. काय आपण म्हणतोय? इट इज आर एन ए. मग मला सांगा आपण काय म्हणतोय? दिस आर एन ए बिलॉंग्स टू विच असेंब्ली? रायबोझोम. कुठल्या असेंब्लीला बिलॉंग करतो? रायबोझोम. मग त्याच्याकडे असणारा आर एन ए कुठल्या टाईपचा असेल? एम आर एन ए, टी आर एन ए और आर आर एन ए? एक्झॅक्टली आर आर एन ए. मग आता मला सांगा, जनरली आपण जे सांगतोय द रायबोझाइम पेप्टिडिल ट्रान्सफरेज विच इज बाय नेचर इट इज आर आर एन ए. आणि आता आपल्याला बघायचंय की हे आर आर एन ए नक्की कुठले असतात. नाव टेल मी द लार्ज सब युनिट फॉर प्रोकॅरियोट. प्रोकॅरियोटिक साठी लार्ज सब युनिट कुठला असतो? रायबोझोमचा लार्ज सब युनिट फॉर प्रोकॅरियोटिक रायबोझोम. पुष्कर शिंदे काय रे बाळा असं नाही करायचं. सौरव सुतार तुम्ही गडबड मारताय. प्रज्ञा चुकले उत्तर. विवेक नाईक उत्तर चुकले. तुम्ही हे सोपं उत्तर चुकवणार असाल तर पुढं कसं काय जायचं रे बाळांना? आपण मला एक सांगा, बॅक्टेरियाकडे कुठला रायबोझोम असतो? खूप लोकांनी बरोबर उत्तर दिलं. बॅक्टेरियाकडे असणार रायबोझोम कुठला? एक्झॅक्टली 70S. 70S चे दोन सब युनिट कुठले? पुष्कर शिंदे 50 आणि 30. मग 50 आणि 30 मध्ये मोठा कुठला? एक्झॅक्टली 50. सो लार्ज सब युनिट फॉर बॅक्टेरियल रायबोझोम इज 50S. मग मला सांगा, युकॅरियोटिक रायबोझोम साठी कुठला असेल? व्हॉट इज फॉर युकॅरियोटिक रायबोझोम? लार्ज सब युनिट. एक्झॅक्टली 60S. मग आता काय करायचंय आपल्याला? आपण काय सांगतोय? द रायबोझाइम ऑर पेप्टिडिल ट्रान्सफरेज द एन्झाइम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर पेप्टाइड बॉन्ड सिंथेसिस इज प्रेझेंट इन विच स्ट्रक्चर? लार्ज सब युनिट ऑर स्मॉल सब युनिट? याचं उत्तर आहे लार्ज सब युनिट. मग आपण काय देणार आहे? दिस लार्ज सब युनिट इफ इट इज अ 50S, जर ते 50S असेल तर त्याच्याकडे असणार जे आर आर एन ए आहे जे एक्झॅक्टली पेप्टिडिल ट्रान्सफरेज म्हणून काम करतं, दॅट इज 23S आर आर एन ए. इफ इट इज युकॅरियोटिक रायबोझोम देन सब युनिट विल बी 60S लार्ज अँड देअर
expected transferase will be 28S rRNA. So, we will see that in a bacteria, which it will be acting as peptidyl transferase, that's 23S rRNA. In eukaryotes, which will be acting as peptidyl transferase, 28S rRNA. Is it clear to all? इकडे का सगळ्यांना हात रेज करायचा किंवा चॅट मध्ये सांगायचंय मला. व्हेरी गुड. काही लोकांनी बघा चॅट मध्ये मला हे 28S RNA पण उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड. आता बघा आपण काय म्हंटल, द फर्स्ट tRNA विल बी ऍडेड ऍट पी साइट. The subsequent P साइड वरती एक tRNA अवेलेबल आहे आणि या दोन tRNA च्याकडे दोन अमाइनो ऍसिड्स अवेलेबल आहेत. बघा इथं एक अमाइनो ऍसिड आहे आणि इथं एक अमाइनो ऍसिड आहे. हे जेव्हा A आणि P साइड भरलेली असते तेव्हा आपला mRNA कसा दिसेल बघा. ठीक आहे. सो दिस इज पी साइट, दिस सेकंड वन इज द ए साइट अँड द लास्ट वन इज द ई साइट. यांना नाव देऊया आपण. दिस इज ई साइट, दिस इज पी साइट अँड दिस वन इज द ए साइट. बघा आता जेव्हा पी साइट आणि ए साइट ऑक्युपाइड आहेत, ए आणि पी साइट ऑक्युपाइड आहेत, तेव्हा ए साइड कडे एक अमाइनो ऍसिड आहे आणि पी साइड कडे एक अमाइनो ऍसिड आहे, ज्यांच्यामध्ये एक बॉन्ड तयार केला जातो, ज्या बॉन्डला इथं नाव दिलेलं आहे पेप्टाइड बॉन्ड. दिस बॉन्ड विल बी फॉर्म्ड बाय एन एन्झाइम पेप्टिडिल ट्रान्सफरेज. हा बॉन्ड कोण तयार करणार आहे, विच एन्झाइम, पेप्टिडिल ट्रान्सफरेज. आता इमॅजिन करा, नाव दिस असेंब्ली विल मूव्ह फॉरवर्ड, ही असेंब्ली पुढे जाणार आणि पुढे जाताना काय होतं, पी साइट वरचा जो अमाइनो ऍसिड आहे जो की ए साइटला जोडलेला गेलेला, सॉरी ए साइटच्या अमाइनो ऍसिडला जोडला गेलाय, तो काय होतो, या ए साइडला दिला जातो आणि एम टी टी आर एन ए इकडे जातो. एम टी टी आर एन ए कुठे चालला, इकडं. सो इकडे जाताना तो एम टी होतो. आता ए वरचा जो टी आर एन ए आहे तो ऑटोमॅटिकली पी ला आला आणि ए साइट एम टी झाली. ए साइट काय झाली, एम टी झाली. मग आता आपल्या पी साइडच्या टी आर एन एकडे पहिला अमाइनो ऍसिड तर आहेच पण एक नवीन जोडलेला अमाइनो ऍसिड पण आहे. ठीक आहे. जेव्हा नेक्स्ट अमाइनो ऍसिड ए साइडला येणार, नेक्स्ट अमाइनो ऍसिड कुठल्या साइडला येणार, ए साइडला येणार, तेव्हा परत काय होणार, हे दोन अमाइनो ऍसिड याच्या सोबत जोडले जातील. ठीक आहे. आणि हा इथून कट केला जाईल, हा पार्ट इथून कट केला जाईल. आता या टी आर एन एकडे म्हणजे जो ए साइड कडे आहे त्याच्याकडे आता सध्या तीन अमाइनो ऍसिड झाले. किती अमाइनो ऍसिड झाले, तीन अमाइनो ऍसिड. याच्याकडे ऑलरेडी होताना किती होते, दोन. एकापेक्षा जास्त अमाइनो ऍसिड एकमेकांना जोडले की त्याला म्हणतात पेप्टाइड. त्याला काय म्हणतो आपण, पेप्टाइड. आणि हा पेप्टाइड अख्खाच्या अख्खा पुढच्या टी आर एन एकडे ट्रान्सफर केला म्हणून एन्झाईमचं नाव काय पडलं, पेप्टिडिल ट्रान्सफरेज. Is it clear to all how it is called peptidyl transferase? हे कळलंय का सगळ्यांना, येस ऑर नो? ठीक आहे. आता बघा रायबोझोम कडे या साइट आहेत एपीई, एमआरएनए कडे आहेत का, एमआरएनए कडे नाहीये. या साइट्स कुणाकडे आहेत असं म्हणलं आपण, रायबोझोम कडे. मग अख्खा रायबोझोम पुढे मूव्ह करतो, अख्खा रायबोझोम पुढे मूव्ह करतो, तेव्हा टी आर एन ए की नाही, सॉरी एमआरएनए हा त्याच्यातून पास होत असतो, हा त्याच्यातून पास होत असतो. त्याच्यामुळं आता ए साइट वरती असणारा टी आर एन ए पुढच्या क्षणाला पी साइट वरती जाईल. आता त्याच्याकडे पेप्टाइड चेन असेल, पी साइट वरचा जो टी आर एन ए आहे तो मोकळा झाला, तो ई साइट वरती गेला आणि ई साइट वरून त्याची काय होणार, एक्झिट होणार. ई साइट वरून त्याची होणार एक्झिट. ए साइट पुन्हा एम टी झाली, तिथं नवीन अमाइनो ऍसिड घेऊन येणारा टी आर एन ए येईल
आणि तोपर्यंत तिथं टीआरएनए येईल जोपर्यंत तिथं स्टॉप कोडॉन येणार नाही. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे रिडिंग करत 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 अंटिल अँड अनलेस देअर इज अ स्टॉप कोडॉन रायबोझोम असेंब्ली ही टीआरएनए थ्रू एमआरएनए रीड करत जाते आणि एक एक अमाइन ऍसिड ऍड करते. बट आता समजा आपल्याकडं स्टॉप कोडॉन आला, ही झाली इलॉंगेशन प्रोसेस. स्टॉप कोडॉन आलं तर काय होईल? व्हॉट विल हॅपन इफ देअर इज अ स्टॉप कोडॉन? समजा आपण म्हणूया की इथं आलेला कोडॉन, की इथं आलेला स्टॉप, इथं आलेला जो कोडॉन आहे तो स्टॉप कोडॉन आहे. इफ नेक्स्ट कोडॉन इज अ स्टॉप कोडॉन, देन यू मस्ट रिमेंबर दॅट देअर इज नो टीआरएनए, नो टीआरएनए इज अवेलेबल फॉर रीडिंग द स्टॉप कोडॉन. स्टॉप कोडॉन रीड करण्यासाठीचा टीआरएनए आपल्याकडे नाहीच आहे. मग सांगा ए साईट वरती आता स्टॉप कोडॉन आहे, तर ए साईट वरती टीआरएनए ऍड होईल का ए साईट एमटी राहील? विल इट बी एमटी ऑर टीआरएनए विल बी ऍडेड देअर? डेफिनेटली एमटी राहणार. आता ती जेव्हा एमटी आहे तेव्हा काय होईल हे आपण इमॅजिन करूया. इमॅजिन करण्यासाठी मी थोडं डायग्राम मध्ये चेंज करतो. आता इमॅजिन नाव दिस साइड इज एम्प्टी. ही साइड एम्प्टी आता सध्या. याचा अँटीकोडॉन असणारा किंवा स्टॉप कोडॉनचा अँटीकोडॉन असणारा टीआरएनए आपल्याकडे नाहीये, पण रायबोझोम तर पुढे पुढे जाईल की नाही? रायबोझोम पुढे जाताना त्याची प्रोसेस एकच आहे डोक्यात. पी साईट वरती जो टीआरएनए त्याच्याकडे जी चेन तोडायची आणि ती ए साईटला द्यायची. ठीक आहे. आता इथं पण तेच होणार. इथं पण काय केलं जाणार? टीआरएनए वरची ही चेन इथं तोडली जाईल आणि हा एमटी पेप्टाइड, सॉरी आता फ्री पेप्टाइड चेन ही कुठं दिली जाणार? नेक्स्ट अमाइनो ऍसिड, सॉरी नेक्स्ट टीआरएनएला. पण नेक्स्ट पोझिशनला टीआरएनए आहे का रे? इज इट अवेलेबल? उत्तर तुम्ही दिलंय नो. मग ही पेप्टाइड चेन आता नेक्स्ट टीआरएनए ला अटॅच होईल का रिलीज होईल? विल इट गेट अटॅच टू नेक्स्ट टीआरएनए ऑर इट विल गेट रिलीज? एक्झॅक्टली. आता ही पेप्टाइड चेन रिलीज झाली तर काय होतं माहिती का? ए साईट मोकळी आहे, पी साईट वरती टीआरएनए असा अवेलेबल आहे जो टीआरएनए आता एमटी झालाय आणि तो असेंब्ली पुढे जाताना आता काय होईल माहिती का? असेंब्ली पुढे जाताना तो पी साईट वरती येणार. पण मग आता जर मग आपल्याला असं विचारलं की मग ए साईट वरती नक्की काय ऍड करणार, तर ए साईट वरती एक फॅक्टर ऍड होतो. दॅट फॅक्टर इज नोन ऍज रिलीज फॅक्टर. The factor will be known as a release factor. हा रिलीज फॅक्टर जेव्हा ए साईट एमटी आहे तेव्हा ए साईट वरती ऍड केला जातो. ठीक आहे. आता हा रिलीज फॅक्टर ए साईट वरती ऍड झाला. आता ए साईटच असेंब्ली पुढे जाताना झाले पी साईट. ए साईट वरून ते कुठे गेले? पी साईट वरती. आणि पी साईट वरती रिलीज फॅक्टर आला की इट विल डिसअसेंबल रायबोझोम. It will disassemble ribosome subunit. मग रायबोझोमचे दोन्ही सबयुनिट सेपरेट होतात आणि एमआरएनए रिलीज होतो, पेप्टाइड चेन रिलीज होते आणि प्रोटीन आता साइटोप्लाझम मध्ये पडतं किंवा एंडोप्लाझमिक रेटिक्युलमच्या ल्युमेन मध्ये पडतं आणि तिथं त्याचं प्रायमरी स्ट्रक्चरचं सेकंडरी स्ट्रक्चर, सेकंडरीचं स्ट्रक्चरचं टर्शरी स्ट्रक्चर आणि गरज असेल तर क्वार्टरनरी स्ट्रक्चर मिळतं आपल्याला. सो अशा प्रकारे हे झालं प्रोटीन सिंथेसिस बाय ट्रान्सलेशन प्रोसेस. ठीक आहे. इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन. टर्मिनेशन म्हणजे आपण वापरला रिलीज फॅक्टर. हे कळलंय का सगळ्यांना? इज इट क्लिअर टू ऑल? आता हे आणखीन छानपैकी समजावं याच्यासाठी आपण एक व्हिडिओ बघूया. ठीक आहे. सगळ्यांनी पेशन्स ठेवायचा, मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो ट्रान्सलेशन प्रोसेस.
बघ आता हे युट्यूबचं चॅनल दिसतंय का सगळ्यांना? चॅट मध्ये सांगा हे युट्यूबचं पेज विजिबल आहे का सगळ्यांना? आता बघा ती असेंब्ली एमआरएनए कसं रीड करते ते दाखवलं आपल्याला. हे आहे पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन जे आपण आधीच्या पार्ट मध्ये डिस्कस केले ट्रान्सक्रिप्शन नंतर. इथं बघा आता पहिल्यांदा काय येऊन बाइंड करतं स्मॉल रायबोसोमल सब युनिट. पुढे बघा आता काय होईल. आता लक्षात आलं का दुसऱ्या नंबरला कोण ऍड झालं? सेकंड नंबरला ऍड झालेला आहे टीआरएनए. आणि तो कुठे ऍड होतो बघा, याकडेला नाही याकडेला नाही, सेंटरला ऍड झाला. सेंटरची साईट कुठली आपल्या? ए ऑर पी साईट. चॅट मध्ये सांगायचंय मला ए ऑर पी साईट. एक्झॅक्टली पी साईट वरती. बघा आता मग पी साईट वरती ऍड झाल्यानंतर पुढे काय ऍड होणार? हे तिघांची असेंब्ली झाली स्मॉल सब युनिट, लार्ज सब युनिट अँड इनिशिएटर टीआरएनए. तर त्याला आपण म्हणतो इनिशिएशन कम्प्लीट झालं. आता समजा प्रश्न आला इनिशिएटर टीआरएनए कुठल्या अमायनो ऍसिड साठी कोड करतो, तर तुम्ही उत्तर काय लिहिणार आहे? इनिशिएटर टीआरएनए विल कोड फॉर विच अमायनो ऍसिड? एक्झॅक्टली मिथिओनिन. कारण की एयुजी हा आपला स्टार्ट कोडॉन आहे आणि स्टार्ट कोडॉनचा कॉम्प्लिमेंटरी अँटीकोडॉन असणारा टीआरएनए डेफिनेटली कुणाला घेऊन येतो? मिथिओनिनला. सो इनिशिएटर टीआरएनए विल ऑलवेज ऍड विच अमायनो ऍसिड? तर त्याला म्हणतो आपण मिथिओनिन. आता बघा नेक्स्ट पहिला टीआरएनए हा पी साईटला आला, पण तिथून पुढचा प्रत्येक टीआरएनए कुठल्या साईटला येणार? ए साईटला. फ्रॉम सेकंड टीआरएनए ऑनवर्ड ईच टीआरएनए विल बी ऍडेड ऍट ए पोझिशन. इथं पाहिलं का तुम्ही पी साईट वरच्या टीआरएनए स्वतःकडचा अमायनो ऍसिड ए साईट वरच्या टीआरएनए कडे दिला, कळतंय का? आणि तिथं कुठला बॉन्ड तयार केला असेल रे त्यांनी? कुठला बॉन्ड तयार केला?
पेप्टाइड बॉन्ड कुठली एन्झाइम ऍक्टिव्हिटी झाली मग सांगा. कुठला एन्झाइम वापरला असेल? पेप्टिडिल ट्रान्सफरेज. ठीक आहे. आता बघा याच्या पुढे काय घडतं हे इमॅजिनेशन महत्वाचं आहे की ए साईडची पी साईड कशी बनते, पी साईडची ई साईड कशी बनते, कारण की असेंब्ली पुढे ढकलली जाणार आहे. आता काळजीपूर्वक बघा, आता सगळ्यांनी समोर लक्ष द्यायचं. हे कळलं का सगळ्यांना असेंब्ली कशी पुढे गेली? रायबोझोम पुढे मूव्ह केला तर बरोबर पी साईड वरचा टीआरएनए आता ई ला आला आणि ए वरचा टीआरएनए पी ला आला आणि ए साईड मोकळी झाली. ही प्रोसेस पुढे ढकललेली. कळली का सगळ्यांना? हे इमॅजिनेशन झालं का? येस ऑर नो सांगा. हे फार महत्वाचं आहे, म्हणजे तुमच्या प्रोसेस डोक्यात येणार आहे आणि मग अजिबात अवघड वाटत नाही काही. आता बघा काय होईल. ई एक्झिट केली, बघा या पद्धतीने अख्खा एमआरएनए रीड करतो रायबोझोम जोपर्यंत त्याला स्टॉप कोडॉन मिळत नाही तोपर्यंत, आणि त्या जोपर्यंत स्टॉप कोडॉन मिळत नाही तिथपर्यंतच्या प्रोसेसला आपण इलॉंगेशन म्हणायचं. स्टॉप कोडॉन आला की तिथं चालू झाली ती म्हणजे टर्मिनेशन. तिथं जी प्रोसेस चालू झाली तिला काय म्हणणार आपण? टर्मिनेशन. बघा आता स्टॉप कोडॉन आला आणि स्टॉप कोडॉनचे तिथं कुठला फॅक्टर येऊन बाइंड करतो? रिलीज फॅक्टर. ठीक आहे, आता आपण व्हिडिओ कडून आपल्या नॉर्मल लेक्चर कडे आलेलो आहोत. आता रिलीज फॅक्टर किंवा इलॉंगेशन ही प्रोसेस तुम्हाला इमॅजिन झाली का? मला सांगा, व्हिज्युअलाइज झाली का कशी होते ते? व्हिडिओ व्यवस्थित दिसलाय सगळ्यांना? ठीक आहे. मग आता नाही विवेक, आता काय होतं माहिती का, काही एक्सप्लेनेशन मध्ये आपल्याला रेफरन्स बुक जर आपण एक्सप्लेनेशन घेतलं तर रिलीज फॅक्टर ए ला बाइंड होतो. ठीक आहे, आता आपल्याला चित्रामध्ये पण दाखवलंय रिलीज फॅक्टर ए लाच बाइंड होतो, पण ए ला बाइंड झाल्यानंतर जेव्हा असेंब्ली मूव्ह करते तेव्हा ए पोझिशन वरती टीआरएनए नाहीये, ई पोझिशन वरून टीआरएनए एक्झिट घेतली, पी पोझिशन वरती एमटी टीआरएनए आहे. जेव्हा अशी सिच्युएशन असेल पी ला एमटी टीआरएनए, ए ला रिलीज फॅक्टर आणि ई ला कुठलाच टीआरएनए नाहीये, तेव्हा ती सगळी असेंब्ली एकमेकांपासून रिलीज होणार, ज्याला टर्मिनेशन प्रोसेस म्हणतो आपण. ठीक आहे, सो अशा प्रकारे टर्मिनेशन घडतं आणि टर्मिनेशन घडल्यानंतर तो एमआरएनए, त्या एमआरएनएचं काय होणार? तर त्या एमआरएनएचं तोपर्यंत प्रोटीन बनत राहणार जोपर्यंत सेल त्या एमआरएनए ला डिग्रेड करत नाही तोपर्यंत. म्हणजे परत काय होणार, ही सगळी असेंब्ली निघाली ना ती माघारी जाईल, परत स्टार्ट कोडॉनला अटॅच होईल, परत रीड करतील, परत नवीन अमायनो ऍसिड अडतील, परत सेम प्रोटीन बनेल. असं करत करत कधी कधी काय होतं माहितीये का, एका रायबोझोमला, सॉरी एका एमआरएनएला, अ सिंगल एमआरएनए विल बी बाउंडेड बाय मोर दॅन वन रायबोझोम. मग ऍट ए टाइम एका एमआरएनएला एकापेक्षा जास्त रायबोझोम्स अटॅच असतात आणि या असेंब्लीला एक नाव दिलं जातं जे सेल चॅप्टरमध्ये आपण बघतो, बघा पॉलीरायबोझोम्स ऑर दे आर ऑल्सो नोन ऍज सिम्पली पॉलीझोम्स ऑर वी कॅन ऑल्सो कॉल देम ऍज अर्गोसोम्स. So what is polyribosome, polysome or argosome condition? mRNA, an mRNA which will be attached by
मोर दॅन वन रायबोझोम ऍट अ गिव्हन टाइम. एकाच वेळी एका एमआरएनए वरती एकापेक्षा जास्त रायबोझोम अटॅच असतील तर त्याला पॉलीरायबोझोम, पॉलीझोम किंवा आर्गोसोम म्हणतात. आता याच्यात पुढे क्वेश्चन काय येतो बघा. पॉलीरायबोझोम, इन अ पॉलीरायबोझोम इच रायबोझोम विल प्रोड्यूस ए पॉलीपेप्टाइड ऑप्शन वन ऑफ अ डिफरंट काइंड, ऑप्शन टू ऑफ अ सेम काइंड, ऑप्शन थ्री कॅन नॉट से एनिथिंग, ऑप्शन फोर्थ बोथ ए अँड बी. काय उत्तर येईल रे? एक्झॅक्टली ऑफ अ सेम काइंड. कारण काय सांगा बरं, इन्फॉर्मेशन कोणाची रीड करतायत? एकाच एमआरएनएची. मी इन्फॉर्मेशन बदलली का? आपण इन्फॉर्मेशन बदललेली नाहीये. याचा अर्थ इन्फॉर्मेशन तीच आहे जी पहिल्या प्रोटीनसाठी होती. म्हणजे दुसरा जरी बनला तरी तोच बनेल, तिसरा जरी बनला तरी तोच बनेल. म्हणजे प्रत्येक रायबोझोम कडून बनणारा प्रोटीन सेम असेल का डिफरंट असेल? उत्तर द्यायचं आहे सेम ऑर डिफरंट. अरे उत्तर काय येत नाहीये. एक्झॅक्टली ऑफ अ सेम काइंड. मग आता मला सांगा, जर प्रश्न आला पॉलीरायबोझोम प्रोड्युसेस पॉलीपेप्टाइड्स ऑप्शन वन ऑफ अ सिमिलर टाइप ऑफ ऑर अ डिफरंट टाइप, ऑप्शन ऑप्शन कुठला घेणार? ए ऑफ अ सिमिलर टाइप. पॉलीझोमचं अजून एक दुसरं नाव काय? पॉलीरायबोझोम. किंवा त्याला अजून एक दुसरं नाव काय? आर्गोसोम. ठीक आहे. सो अशा प्रकारे हे झालं ट्रान्सलेशन. ठीक आहे. पण ट्रान्सलेशन होताना काही सिच्युएशन्सला आपल्याला थोडं हायलाईट करण्याची गरज आहे. हायलाईट करताना एक पार्ट आपण स्पेसिफिकली हायलाईट करणार आहे. बघा टायटलमध्ये काय दिसतंय आपल्याला, UTRs, दॅट इज अनट्रान्सलेटेड रिजन्स. UTRs म्हणजे काय? अनट्रान्सलेटेड रिजन्स. व्हॉट आर अनट्रान्सलेटेड रिजन्स? अनट्रान्सलेटेड रिजन्स आर द रिजन इन विच सम पार्ट ऑफ द mRNA इज नॉट ट्रान्सलेटेड टू पेप्टाइड्स. मग आता प्रश्न पडेल बघा, असं नक्की काय आहे ज्याच्यामुळं काही रिजन अनट्रान्सलेटेड राहतो? आता मला सांगायचंय, मी तुम्हाला एक ड्रॉइंग काढून दाखवतो, त्यात मला सांगायचं तुम्ही रायबोझोम नक्की कुठं बाइंड होईल. नाउ दिस इज आवर mRNA विच इज हॅव्हिंग 5' एंड अँड दिस वन इज द 3' एंड. हियर समवेअर देअर इज अ सिक्वेन्स नोन एज AUG अँड हियर देअर इज अ सिक्वेन्स नोन एज UAG. ठीक आहे. What is AUG? Start codon or stop codon? AUG is a start codon or stop codon. And what is UAG? So UAG, sir, dusra naav kay sanga bar mala? Amber, opal, ka okre? Exactly, amber, A madhe. Theek hai? Pata baka, stop codon and start codon. He ka matva chet, karan ki start codon will initiate the translation and stop codon will terminate the translation. म्हणजे माझ्याकडं जी रायबोझोम असेंब्ली येणार ती अशा प्रकारे, हा लार्ज सब युनिट, हा स्मॉल सब युनिट, ही आहे त्याची पी साईट, कुठेतरी ही आहे ए साईट, आणि कुठेतरी ही आहे ई साईट, असं बाइंड करेल. ठीक आहे. मग मला सांगा हा जो रिजन आहे या AUG पासून 5' एंड कडे जाणारा, याचं ट्रान्सलेशन झालं का नाही झालं? एक्झॅक्टली. म्हणजे समजा प्रश्न आला, इन अ ट्रान्सलेशन ऑलवेज कम्प्लीट mRNA इज ट्रान्सलेटेड इन टू प्रोटीन्स, ट्रू ऑर फॉल्स? फॉल्स. कारण की स्टार्ट कोडॉनच्या आधीचा पार्ट हा कधीच आपल्याला ट्रान्सलेट करता येत नाही, त्याच्यामुळे स्टार्ट कोडॉनच्या अपस्ट्रीमला किंवा 5' एंडला एक अनट्रान्सलेटेड रिजन आहे. ठीक आहे. सो एक अनट्रान्सलेटेड रिजन कुठं सापडला आपल्याला? अपस्ट्रीम टू द 5' एंड. आता तसंच बघा, मला सांगा स्टॉप कोडॉन आला, स्टॉप कोडॉन आल्यानंतर जी असेंब्ली आहे आपली ती स्टॉप कोडॉनला येऊन थांबते का पुढे 3' एंड पर्यंत जाणार? ती स्टॉप कोडॉनला थांबणार का 3' एंड कडे जाणार?
इट विल स्टॉप एट द स्टॉप कोडॉन. याचा अर्थ काय माहिती का, स्टॉप कोडॉनच्या पुढचं रिजन सुद्धा ट्रान्सलेट करता आलं का आपल्याला? येस ऑर नो? नो. सो देर इज अगेन अनट्रान्सलेटेड रिजन बियॉन्ड थ्री स्टॉप कोडॉन, दॅट इज थ्री प्राइम एंड ऑफ स्टॉप कोडॉन, दॅट इज डाऊन स्ट्रीम टू द स्टॉप कोडॉन. मग मला सांगा, वेअर एक्झॅक्टली UTRs are present? Upstream to the stop codon or downstream to the stop codon? Shabda neat aikayche. Upstream to the stop codon or downstream to the stop codon? Shruti both kase il re bala? Downstream to the stop codon. Stop codon che downstream asto. Samjha ata dusra option ala. Upstream to the start codon or downstream to the start codon? एक्झॅक्टली. वाचताना व्यवस्थित वाचायचे, साक्षीभूत उत्तर येणार नाहीये. मग आपण काय म्हणणार बघा, युटीआरस आर जनरली प्रेझेंट अपस्ट्रीम टू द स्टार्ट कोडॉन अँड डाऊनस्ट्रीम टू द स्टॉप कोडॉन. ठीक आहे. सो अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम हे दोन्ही शब्द जरी तुम्हाला ऐकायला बरोबर वाटत असतील, तरी ते कुणाच्या अपस्ट्रीम आणि कुणाच्या डाऊनस्ट्रीम म्हटलंय हे व्यवस्थित वाचायचं. स्टार्ट कोडॉन असेल तर त्याच्या अपस्ट्रीम आलं पाहिजे, आणि स्टॉप कोडॉन असेल तर त्याच्या डाऊनस्ट्रीम आलं पाहिजे. ठीक आहे. आता प्रश्न येईल, UTRs डोंट हॅव एनी रोल इन अ ट्रान्सलेशन, ट्रू ऑर फॉल्स? काय वाटतंय तुम्हाला, युटीआरचा रोल ट्रान्सलेशन मध्ये नसतो, ट्रू ऑर फॉल्स? तर याचं उत्तर आहे फॉल्स. युटीआरचा रोल ट्रान्सलेशन मध्ये नसतो असं आपण म्हणूच शकत नाही. मला सांगा, रायबोझोम बाइंड होताना, रायबोझोम बाइंड होताना तो स्टार्ट कोडॉन पासून बाइंड होतो का स्टार्ट कोडॉनला मध्ये घेतो? थोडा स्टार्ट कोडॉनच्या आधी, थोडा स्टार्ट कोडॉनच्या नंतर असतो. आपण काय सांगतो बघा, स्मॉल सबयुनिट बाइंड होताना, रायबोझोम बाइंड होताना तो बरोबर मधोमध घेतो स्टार्ट कोडॉनला. याचा अर्थ रायबोझोमच्या बाइंडिंग साठी स्टार्ट कोडॉनच्या आधीचा थोडा सिक्वेन्स गरजेचा आहे की नाही आपल्याला? येस ऑर नो? एक्झॅक्टली येस. म्हणजे युटीआर कामाला आला की नाही आपल्याला? सो दे डोंट हॅव कोडिंग फंक्शन इन अ ट्रान्सलेशन, बट दे आर रिक्वायर्ड फॉर असेंबलिंग द इनिशिएशन प्रोसेस. आणि सेम वे दे आर रिक्वायर्ड फॉर प्रॉपर टर्मिनेशन ऑफ ट्रान्सलेशन. सो व्हाट आर द रोल्स ऑफ युटीआर इन अ ट्रान्सलेशन प्रोसेस? तर आपलं उत्तर लिहायचं आहे, टू स्टार्ट इनिशिएशन प्रॉपरली, ऑर टू इनिशिएट ट्रान्सलेशन प्रोसेस प्रॉपरली, ऑर टू टर्मिनेट ट्रान्सलेशन प्रोसेस प्रॉपरली. सो नेहमी लक्षात ठेवा, युटीआर दे हॅव रोल इन ट्रान्सलेशन, दे आर रिक्वायर्ड फॉर प्रॉपर इनिशिएशन अँड प्रॉपर टर्मिनेशन. आय होप तुम्हाला युटीआर कळलेले आहे. येस ऑर नो? हात रेज करायचे. व्हेरी गुड. चला आता आपण पुढे मूव्ह करूया. पुढचं जे स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला, काय दिसतंय बघू द्या मला, हे पहिल्यांदा सांगा, क्लिअर करू आपण. पॉलिझोम, पॉलिरायबोझोम किंवा आर्गोझोम, आता आपण सांगितलं 1 mRNA अटॅच विथ मेनी रायबोझोम सब युनिट ऍट अ गिव्हन टाइम, सच कंडिशन इज नोन ऍज पॉलिरायबोझोम. पॉलिरायबोझोम प्रोड्युसेस प्रोटीन्स ऑर पॉलीपेप्टाइड्स ऑफ अ सिमिलर काइंड. आता इथं आपला सेंट्रल डोग्मा संपलेला आहे. आपला काय संपलेला आहे? सेंट्रल डोग्मा आपण कम्प्लीट केलेला आहे. एनीबडी हॅव्हिंग डाऊट इन अ सेंट्रल डोग्मा, दे कॅन आस्क राईट नाउ. कुणाला कुठला डाऊट आहे का सेंट्रल डोग्मा मध्ये? इज इट क्लिअर टू ऑल सेंट्रल डोग्मा? क्लिअर असेल तर येस म्हणायचंय, डाऊट असेल तर डाईप करायचा आहे. आता मी काय करेल बघा, आजचं लेक्चर संपलं का नाही की तुम्हाला एक प्रॅक्टिस शीट म्हणून एक क्वेश्चन देईल मी. सेंट्रल डोग्मावरचे क्वेश्चन्स असतील, म्हणजे आपलं जेवढं काय शिकवून झालंय त्याच्यावरचे मी क्वेश्चन्स तुम्हाला देईन. तुम्हाला ती प्रॅक्टिस शीट म्हणून तुम्ही घ्यायची. आज इव्हिनिंग पर्यंत मी सरांकडे ती पाठवतो, सर तुम्हाला प्रॅक्टिससाठी देतील ते. ठीक आहे.
खूप दिवस चॅप्टर चालला की बरेचदा असं होतं की त्याचं रिडिंग होत नाही, एमसीक्यू सॉल्व्ह होत नाहीत आपल्याला. असे किती लोक आहेत जे कंटिन्युअसली एमसीक्यू सॉल्व्ह करतायत, हात रेज करायचे त्यांनी किंवा चॅट मध्ये सांगायचं येस आय एम सॉल्विंग एमसीक्यू सर, जेन्युइनली उत्तर द्यायचंय. व्हेरी गुड. जे काय आहे तुमच्याकडे मटेरियल, प्रेफरेबली आपल्याकडं फिंगरटिप्स सगळ्यांकडे आहे, फिंगरटिप्स तरी ऍटलिस्ट असं म्हणजे मनात ठरवा की मी आता आपलं ऍक्च्युअल लेक्चर चालू होण्या अगोदर जेवढे चॅप्टर झालेले आहेत त्या चॅप्टरचं प्रत्येकाचं मी फिंगरटिप संपवणार आहे. कारण की बाळांनो काय माहिती का, आपण खूप 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 आता नॉलेज गेन करत चाललोय. तुमचे हे पण लक्षात येत असेल की ऍक्च्युअल लेक्चर आणि ह्या ऑनलाईन लेक्चर याच्यात कदाचित स्पीड आपल्याला ऑनलाईन लेक्चरला जास्त मिळतं, कारण की डायग्राम वगैरे रेडीमेड असतात आपल्याला आणि कंटेंट पण आपला कुठेही मिस होत नाहीये. तर काय करायला पाहिजे माहिती का तुम्ही, अपॉर्च्युनिटी, ऑलवेज फाइंड आउट अपॉर्च्युनिटी इन डिफिकल्टी. तर आपण एक अपॉर्च्युनिटी म्हणून हे सगळं चालू केलं. वी आर नॉट हॅव्हिंग वन टू वन इंटरॅक्शन, पण आपण कुठे कमी पडलो का तर अजिबात नाही. मग आपण अभ्यास करायला सुद्धा कुठं कमी पडायचं नाही. तुम्ही हे कुठेतरी चंग बांधला पाहिजे की या लॉकडाऊनचा उपयोग मी असा करणार आहे की नाही, की मला परत ते चॅप्टर जे लॉकडाऊनच्या काळात मी शिकलोय ना ते करायची गरज नाही पडली पाहिजे. सो या हेतूने तुम्ही जरा एमसीक्यू कडे लक्ष द्यायचं आणि जेवढे जास्तीत जास्त एमसीक्यू सॉल्व्ह कराल तेवढं जास्तीत जास्त तुमचा बेनिफिट होणार. आता बऱ्याचदा असं होतं बघा, खूप लोक मला डाऊट्स पण पाठवतात पण खूप लेक्चर दिवसभरात असतात आणि त्याच्यामुळे कदाचित मला इमिडिएटली तुम्हाला डाऊट्स नाही क्लिअर करता येणार. पण तुम्ही डाऊट्स पाठवायचे थांबवू नका, मी जसा वेळ मिळेल तसे तुमचे डाऊट्स क्लिअर करत जाईल. फक्त आता खूप सारे लेक्चर शेड्यूल असतील ना तर पटकन तुम्हाला रिवर्ट करणं, मला रिप्लाय करणं पॉसिबल होणार नाही. पण याचा अर्थ असं समजू नका की डाऊट मला पाठवायचे नाही. तुम्ही डाऊट्स पाठवा, डाऊट्स क्लिअर करून घ्या, ठीक आहे. आणि आजपासून जे जे सुरू नाही केलं त्यांनी आजपासून ते एमसीक्यू सॉल्व्ह करायचे, आणि ज्यांना असं वाटतंय की मी रोज करतोय त्यांनी त्यांची इफिशियन्सी अजून वाढवायची, ठीक आहे. प्रॉमिस करताय मला सगळ्यांनी, प्रॉमिस म्हणून येस म्हणा मला. व्हेरी गुड. हा आता एक डाऊट बघा, मला कुणीतरी एक डाऊट विचारलेला आहे चॅट मध्ये. व्हेरी गुड, आय एम व्हेरी हॅपी सगळ्यांचा येस आलेला आहे. एक डाऊट, हा संग्राम सिंगचा डाऊट आलेला आहे, जर रिलीज फॅक्टर नाही आला तर काय होईल. बेसिकली काय असतं बघा, कुठलीही प्रोसेस मग ती ट्रान्सक्रिप्शन असू द्या, ट्रान्सलेशन असू द्या, डीएनआर ऍप्लिकेशन असू द्या, ही चालू करण्यासाठी आणि थांबवण्यासाठीचे सगळे फॅक्टर ऍट अ टाइम तिथे दिलेले असतात. फक्त त्यांची रिक्वायरमेंट आली की ते तिथे जाऊन अटॅच होतात. मला सांगा, जर आपल्याकडे अँटीकोडॉन असणारे टीआरएनए आणि नॉर्मल कोडॉन आहे तोपर्यंत कोडॉन अँटीकोडॉनचं बाइंडिंग होईल, पण ज्या क्षणी स्टॉप कोडॉन आला तर सगळे टीआरएनए जाऊन बघतील, एकदा बाइंड करून बघतील, पण अँटीकोडॉनच नाहीये त्याच्यामुळे ते बाइंड होतील का, तो होणार नाही. मग चान्स कुणाला मिळणार, रिलीज फॅक्टरला, मग तो जाऊन बाइंड करणार. म्हणजे थोडक्यात काय, रिलीज फॅक्टर नसतो असं होणारच नाही, आणि रिलीज फॅक्टर नसतो असं जर झालं तर ऍबनॉर्मलिटी येऊ शकते. ज्या लेवलला ऍबनॉर्मलिटी येऊ शकते हे प्रिडिक्ट करणं आत्ताच्या नॉलेजवरती आपल्याला डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळे रिलीज फॅक्टर येऊ नाही शकला तर काय होऊ शकतं, तर खूप सारे ओपन एंड्स आहेत. मग त्याला रिलीज फॅक्टर नाही आला तर काय होऊ शकतं, ज्याचे डिस्कशन आत्ताच्या नॉलेजवरती करणं थोडं आपल्याला अपुरं जाईल. त्यामुळे रिलीज फॅक्टर नाही आला तर काय होईल, तर बाबा टर्मिनेशन प्रॉपर होणार नाही, आपण एवढे कमेंट करू शकतो. इज इट क्लिअर? हा, मग अशा प्रकारे आपण सेंट्रल डोग्मा नावाची प्रोसेस केलेली आहे. आता तुम्हाला हिमोग्लोबिन माहितीये का रे, हिमोग्लोबिन, हॅव यू हर्ड अबाउट हिमोग्लोबिन? येस. आता जर तुम्ही प्रॉपर स्टडी केला असेल तर मला सांगायचं, एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये असणारं हिमोग्लोबिन आणि ऍडल्ट स्टेज मध्ये असणारं हिमोग्लोबिन सेम असतं का डिफरंट असतं? व्हेरी गुड प्रतीक चव्हाण, उत्तर चुकलेलं आहे, डिफरंट असतं असं उत्तर आहे. मग आता मला सांगा तो डिफरन्स
काय डिसाइड करतो अफिनिटी फॉर ऑक्सिजन. बरोबर आहे. मग मला सांगा, ऍडल्ट हिमोग्लोबिनला ऑक्सिजनची अफिनिटी जास्त असते का एम्ब्रियोनिक स्टेजच्या हिमोग्लोबिनला ऑक्सिजनची अफिनिटी जास्त असते? व्हेरी गुड. काही लोकांचं उत्तर एम्ब्रियोनिक आलंय, ते उत्तर एक्झॅक्टली करेक्ट आहे. असं का असतं याला एक नाही एक रिझन आहे. बघा, ऍडल्ट म्हणजे आपण आपलं उदाहरण घेऊया, वी आर ऍडल्ट. आणि ऍडल्ट समजा मदर आहे, ही जिच्या पोटामध्ये बाळ आहे आता सध्या, एम्ब्रियोनिक कंडिशन. त्या बाळाला जो ऑक्सिजन मिळतो तो आईच्या एच बी कडून तो ऑक्सिजन घेतला जातो. ठीक आहे. मला सांगा, बाळाचा एच बी आणि आईचा एच बी जर सेम सेम असता, तर बाळाच्या एच बी ला आईच्या एच बी कडून ऑक्सिजन घेता आला असता का? तो नसता आला, कारण की दोघांची ऑक्सिजनची अफिनिटी सेम असते. पण बाळाला जर ऑक्सिजन घ्यायचा असेल तर आईच्या एच बी पेक्षा, म्हणजे ऍडल्ट एच बी पेक्षा, त्याला स्वतःकडे ऑक्सिजन खेचण्याची अबिलिटी जास्त पाहिजे. तरच आईच्या म्हणजे ऍडल्टच्या एच बी कडून ऑक्सिजन निघेल आणि एम्ब्रियोनिक म्हणजे बाळाच्या एच बी कडे ऑक्सिजन जाईल. त्याच्यामुळं एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये असणारा एच बी हा हाय अफिनिटी पजेस करतो टुवर्ड्स ऑक्सिजन ऍज कम्पेअर टू ऍडल्ट स्टेज एच बी. आता तुम्ही म्हणाल, सर हे मध्येच काहीतरी तुम्ही काढलं एच बीच. पण मला सांगा, आपण एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये असताना आपला एच बी वेगळा असतो, आपण ऍडल्ट झाल्यानंतर आपला एच बी वेगळा असतो. हिमोग्लोबिन, ग्लोबिन म्हणलं की प्रोटीन, मग हे प्रोटीन बनवण्यासाठीच्या जीन्स जे आहेत की नाही, ते एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये वेगळ्या काम करतायत आणि ऍडल्ट स्टेज मध्ये वेगळ्या काम करतायत. याचा अर्थ कुठल्याही जीनचं एक्सप्रेशन कधी पण होतं का त्याचं रेग्युलेशन असतं. सो व्हॉट इज युअर कन्क्लुजन? इज इट रेग्युलेटेड? ऑब्विसली इट हॅज टू बी रेग्युलेटेड. मला सांगा, आपल्या बॉडीमध्ये जे काय हॉर्मोनल चेंजेस होतात ते आपल्या बॉडीमध्ये कधी पण होतात का? आफ्टर ऍडल्ट स्टेज, मॅच्युरिटी आल्यानंतर होतात. ऑब्विसली आफ्टर ऍडल्ट स्टेज ऑर आफ्टर मॅच्युरिटी. याचा अर्थ आफ्टर मॅच्युरिटी सर्टन हॉर्मोन्स, मे बी प्रोटीन्स जे रिलीज व्हायला पाहिजेत, त्याच्या जीन्स एका ठराविक एजला जाऊन एक्सप्रेस होतात. म्हणजे जीन एक्सप्रेशन इज नॉट हॅफाझार्ड प्रोसेस, इट इज व्हेरी वेल रेग्युलेटेड प्रोसेस. आणि तिचं एक्सप्रेशन कधी करायचं, काय करायचं, कसं करायचं, किती लेवलला करायचं, हे सेल्युलर लेवलला ठरवलं जातं. मग आता आपण काय म्हणतोय, एखादी जीन एक्सप्रेस करताना तिला दोन प्रकारे आपण कंट्रोल करू शकतो. बघा, एक्सप्रेशन कॅन बी पॉझिटिव्ह और एक्सप्रेशन कॅन बी रेग्युलेशन कॅन बी निगेटिव्ह. बघा, तर इथं आपण घेऊया रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन इज ऑफ टू टाइप्स. वन इज कॉल्ड ॲज पॉझिटिव्ह अँड अदर इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह. What exactly meaning of positive regulation and what exactly meaning of negative regulation? Positive regulation म्हणजे आतापर्यंत ती जीन बंद होती, आतापर्यंत ती जीन बंद होती, तिला आपल्याला काय करायचंय, चालू करायचंय. तर तिथं एखादा जीन एक्सप्रेशन करण्यासाठी सपोर्टिव्ह आपण एन्व्हायरमेंट तयार केलं तर ती जीन एक्सप्रेस करायला सुरुवात करेल, आणि ती जेव्हा एक्सप्रेस करायला सुरुवात करते तेव्हा ती पॉझिटिव्ह रेग्युलेशन मध्ये आहे असं म्हणायचं. म्हणजे जीन एक्सप्रेशन जर चालू राहिलं तर ती पॉझिटिव्ह रेग्युलेशन मध्ये आहे, आणि जीन एक्सप्रेशन बंद केलं तर ती कुठल्या रेग्युलेशन मध्ये आली, निगेटिव्ह रेग्युलेशन. मग मला सांगा, आपल्या बॉडीमध्ये ज्या जीन्स कंटिन्युअसली एक्सप्रेस करतात, दोज जीन्स विच आर कंटिन्युअसली एक्सप्रेसिंग, दे आर अंडर पॉझिटिव्ह कंट्रोल और निगेटिव्ह कंट्रोल? सांगायचं उत्तर मला, obviously they are in a positive control. Those genes which are generally suppressed, ज्या जीन्स आपल्या बॉडीमध्ये जनरली सप्रेस केल्या असतील त्या कुठल्या कंट्रोल मध्ये असतील? ऑब्विसली उत्तर काय आहे, निगेटिव्ह कंट्रोल. मग आता हे ठरवणारा फॅक्टर कुठला, विच फॅक्टर विल डिसाइड जीन शुड बी इन अ पॉझिटिव्ह कंट्रोल और इन अ निगेटिव्ह कंट्रोल, त्या फॅक्टरला म्हणतात रेग्युलेटर. फॅक्टर कॅन बी नोन ॲज रेग्युलेटर. नाव विच कंपोनंट कॅन ऍक्ट ॲज अ रेग्युलेटर? रेग्युलेटर मे बी
a protein or a substrate or sorry or symbol let's have a kamala or product. बघा आपण काय म्हणतोय रेग्युलेटर म्हणून कोण काम करू शकतं मोस्ट ऑफ द टाइम इट इज अ प्रोटीन और मे बी इट इज अ सबस्ट्रेट और मे बी इट इज अ प्रोडक्ट. आपण सबस्ट्रेट आणि प्रोडक्ट म्हणतो तेव्हा नक्की काय म्हणायचं आपल्याला रिएक्शन विच विल युटिलाइज सम सबस्ट्रेट. तर तो सबस्ट्रेट स्वतः ठरवू शकतो किती रिएक्शन घडवायची का नाही घडवायची किंवा एखादा एंड प्रोडक्ट ठरू शकतो किती रिएक्शन घडवायची का नाही घडवायची. थोडं आणखीन मी क्लिअरिटी मध्ये तुम्हाला समजून सांगतो विथ एक्झाम्पल. ठीक आहे आता समजा बघा एखाद्या ठिकाणी म्हणजे आपण बॉडीमध्ये खूप सारं फूड खाल्लंय तर खूप सारं फूड खाल्ल्यानंतर आपल्या बॉडीमधली ग्लुकोज लेवल वाढेल का कमी होईल. तुम्ही भरपूर सारं गोड गोड खाताय ना आंबेच खाताय आताच्या काळात सगळे खूप आंबा खाल्ला तुम्ही आपल्या बॉडीमध्ये खूप सारं आता कार्बोहायड्रेट गेलंय तर ग्लुकोज लेवल वाढेल का कमी होईल. ऑब्विसली वाढेल. ग्लुकोज लेवल वाढले तर ग्लायकोलायसिस वाढेल का कमी होईल. ऑब्विसली ग्लायकोलायसिस प्रीस सुद्धा वाढणार. ग्लायकोलायसिस वाढलं एटीपी वाढतील का कमी होईल. ऑब्विसली सगळ्याचं उत्तर इन्क्रीज आहे. मग आपल्याकडे सांगा एटीपी सफिशियंट आहेत का डेफिशियंट आहेत. सफिशियंट आहेत. सफिशियंट एटीपी असेल तर परत परत ग्लायकोलिसिस करायची गरज आहे का. नो. मग ग्लायकोलिसिस थांबवलं पाहिजे का नाही थांबवलं पाहिजे. ऑब्विसली थांबवलं पाहिजे. आणि ग्लायकोलिसिस थांबवून आपण काय केलं पाहिजे या ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लायकोजन मध्ये केलं पाहिजे आणि ग्लायकोजन स्टोअर केला पाहिजे. ही प्रोसेस सगळ्यांना माहिती आहे. एक्सेस अमाऊंट ऑफ एनर्जी झाली तर ग्लायकोलिसिस होत नाही तर त्याचं काय होतं ग्लुकोजचं कन्वर्जन आपण ग्लायकोजन मध्ये करतो आणि ग्लायकोजन मसल्स आणि लिव्हर मध्ये स्टोअर केला जातो. हे सगळ्यांना माहिती आहे का. क्लिअर आहे का. येस ऑर नो. येस. मग मला सांगा आता एटीपी खूप जास्त आहेत हे सिस्टीमला कोण सांगणार. स्वतः एटीपी सांगेल ना की मी खूप जास्त आहे. आणि एटीपी हा प्रोडक्ट आहे ना आपल्या रिएक्शनचा. तर प्रोडक्टने काय केलं ती रिएक्शन थांबवली म्हणजे जीन एक्सप्रेशन थांबवलं का कमी केलं तर प्रोसेस थांबवली. याला फीडबॅक मेकॅनिझम म्हणतो आपण. याला काय म्हणतो आपण फीडबॅक मेकॅनिझम. म्हणजे एखादा प्रोडक्ट जाऊन ती रिएक्शन थांबवू शकतो म्हणजे निगेटिव्ह रेग्युलेशन करू शकतो. किंवा आता आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज नाहीये. बघा तर उलटे रिएक्शन घेऊया. आपल्या बॉडीमध्ये ग्लुकोज आहे का. ग्लुकोज नाहीये. आपल्याकडं आता लॅक्टोज आलं. ग्लुकोजच्या ऐवजी काय आलं लॅक्टोज आलं. तर लॅक्टोज वापरावं असे सिग्नल सेलला दिले जातील. पण हे सिग्नल देण्यासाठी सेलला हे तर कळलं पाहिजे का नाही लॅक्टोज आलंय म्हणून. येस ऑर नो. कळतंय का हे सगळ्यांना. लॅक्टोज आलं हे सेलला कोण सांगणार. स्वतः लॅक्टोज सांगणार. आणि मग लॅक्टोज वापरण्याची प्रोसेस चालू होणार. म्हणजे लॅक्टोज हा सबस्ट्रेट आहे आणि तो स्वतः तिथं गेला तेव्हा त्याने प्रोसेस चालू केली. म्हणजे लॅक्टोजच्या प्रेझेन्समध्ये आता ती प्रोसेस चालू झाली म्हणजे त्याने रेग्युलेटर म्हणून काम केलं. ठीक आहे. सो अशा प्रकारे सबस्ट्रेट किंवा प्रोडक्ट दे कॅन ऍक्ट ऍज अ रेग्युलेटर. पण आपल्याला इथं फोकस करायचं आहे आता सध्या प्रोटीन. ठीक आहे. आता सध्या काय फोकस करतोय आपण. नाव इफ यू फोकस रेग्युलेटर प्रोटीन इट हॅज अ टाइप दोन टाइप्स आहेत. फर्स्ट ऍक्टिवेटर आणि दुसरा रिप्रेसर. आता तुम्हीच उत्तर द्यायचंय विच विल रिस्पॉन्सिबल फॉर पॉझिटिव्ह रेग्युलेशन अँड विच विल रिस्पॉन्सिबल फॉर निगेटिव्ह रेग्युलेशन. पहिल्यांदा सांगा पॉझिटिव्ह रेग्युलेशन कोण करेल. नावातूनच लक्षात आलं पाहिजे तुमच्या. डेफिनेटली ऍक्टिवेटर. आणि निगेटिव्ह रेग्युलेशन कोण करेल. एक्झॅक्टली रिप्रेसर. मग आता मला सांगा हाऊ मेनी टाइप्स ऑफ रेग्युलेटर प्रोटीन्स आर देअर. टू टाइप्स.
One is activator, one is repressor. Now, both these proteins are produced by a gene known as regulator gene. Kutle gene ne produce kele jatat? Regulator gene. Theek hai? So, he zala regulation mechanism. Your process apan manuya. But, where exactly we are going to regulate the process? Aplele hi process kuta regulate karayche? Tar hi regulate karanyasathi aplele char jaga ahet baga. जीन एक्सप्रेशन रेग्युलेट करण्यासाठी किती जागा अवेलेबल आहेत आपल्याला? चार. त्या चार जागा कुठल्या आहेत बघा. ठीक आहे, समजा आपल्याला जीन एक्सप्रेशन रेग्युलेट करायचंय म्हणजे आपला जो फायनल प्रोटीन तयार होणार आहे ना तो फायनल प्रोटीन तयार होऊ नाही द्यायचा. म्हणजे आपल्याला सेंट्रल डोग्मावरती फोकस करायचंय. सेंट्रल डोग्मामध्ये मेन दोन प्रोसेस येतात, ट्रान्सक्रिप्शन आणि ट्रान्सलेशन. या ट्रान्सक्रिप्शन अँड ट्रान्सलेशन या दोन प्रोसेस मिळून चार जागा आहेत ज्या ठिकाणी आपण हे रेग्युलेट करू शकतो. पहिलं रेग्युलेशनचा पॉईंट काय बघा, सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय. पहिलं काय करायचं, ट्रान्सक्रिप्शन सुरूच होऊ द्यायचं नाही. ट्रान्सक्रिप्शनच नाही झालं तर ट्रान्सलेशन होईल का रे? तर उत्तर आहे नो. ट्रान्सक्रिप्शन नाही झालं तर ट्रान्सलेशनला आपल्याकडे एमआरएनएच नाही ना, मग ट्रान्सलेशन कोणाचं करणार आता? मग पहिल्यांदा जर तुम्ही ट्रान्सक्रिप्शनच स्टॉप केलं जीन एक्सप्रेशन होण्याचा प्रश्नच येत नाही. समजा ट्रान्सक्रिप्शन लेवलला पोहोचण्या अगोदर, रेग्युलेट करण्या अगोदर ट्रान्सक्रिप्शन झालं म्हणजे आपल्याला तिथं रेग्युलेटच नाही करता आलं, तर काय करू शकतो आपण? बाबा आपला जो एचएनआरएनए तयार झाला, हेट्रोजिनस न्यूक्लिअर आरएनए, आपण काय करू शकतो? याचं प्रोसेसिंग थांबवू शकतो. प्रोसेसिंग थांबवायचं म्हणजे काय? इन ट्रान्सप्लायसिंग होऊ द्यायचं नाही. इन ट्रान्सप्लायसिंग नाही होऊ दिलं किंवा 5' कॅपिंग 3' टेलिंग होऊ द्यायचं नाही, या दोघांना म्हणतो आपण प्रोसेसिंग. प्रोसेसिंगच नाही झालं, इंट्रॉनच नाही काढले, तर फायनल प्रोटीन थोडी बरोबर बनणार आहे. फायनल प्रोटीन चुकीचा बनेल, आणि चुकीचा बनला तर आपल्या उपयोगाचा नाही बनणार. उपयोगाचा नाही बनला तर जीन एक्सप्रेस नाही झाल्यासारखी होणार आहे. सो एक तर आपण ट्रान्सक्रिप्शन लेवलला कंट्रोल करायचं, तिथं नाही कंट्रोल करता आलं तर प्रोसेसिंग थांबवायचं. प्रोसेसिंग पण नाही थांबवता आलं तर आपल्याला माहिती आहे ट्रान्सक्रिप्शन आणि प्रोसेसिंग हे न्यूक्लियस मध्ये होतं, आणि ट्रान्सलेशन साठी आपल्याला यावं लागतं सायटोप्लाझम मध्ये. म्हणजे आरएनएचा ट्रान्सपोर्ट सुद्धा आला, मग आपण त्याला कुठे थांबवू शकतो? ड्युरिंग ट्रान्सपोर्ट. जर एमआरएनए ट्रान्सपोर्ट होऊन न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये नाहीच आला तर कुणाचं आपण ट्रान्सलेशन करणार? करायला एमआरएनएच नाहीये, कारण की तो न्यूक्लियस मध्येच पडू नये. तर आपण तिसऱ्या पॉइंटला म्हणजे ट्रान्सक्रिप्शन सॉरी ट्रान्सपोर्ट लेवलला थांबवू शकतो. आणि एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला ट्रान्सपोर्ट पण नाही थांबवता आला तर शेवटची स्टेप ट्रान्सलेशन ब्लॉक करा. ठीक आहे, सो एक्सप्रेशन ऑफ जीन कॅन बी रेग्युलेटेड ऍट हाऊ मेनी पॉइंट? उत्तर द्यायचंय, किती पॉइंटला आपण ते थांबवू शकतो? 1, 2, 3, 4. विच वन इज द मोस्ट प्रेफरेबल पॉइंट? सगळ्यात जास्त प्रेफरेबल पॉइंट कुठला असू शकतो? एक्झॅक्टली, फर्स्ट स्टेप इज ऑलवेज मोस्ट प्रेफरेबल. का माहितीये का? फर्स्ट स्टेपच नाही ना झाली तर पुढच्या स्टेप होण्याचे चान्सेसच नाही आहेत. म्हणजे आपण एकदम कॉन्फिडंट कुठल्या स्टेपला राहू शकतो माहितीये का? फर्स्ट स्टेपला. त्याच्यामुळं नेहमी लक्षात ठेवायचं, बेस्ट प्रेफरेबल मेथड फॉर रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन इज अ ट्रान्सक्रिप्शन कंट्रोल. ठीक आहे, चार पोझिशन सगळ्यांना कळल्यात का? येस ऑर नो? इज इट क्लिअर टू ऑल? ठीक आहे, मग आता आपण काय करूया, काही एक्झाम्पल्स घेऊया टू अंडरस्टँड रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन इन अ बेटर वे. आणि हे अंडरस्टँड करण्यासाठी आपल्याला आता एक पुढची कन्सेप्ट घ्यायची, दॅट कन्सेप्ट इज नोन ऍज ओपेरॉन. त्या कन्सेप्टला काय म्हणतो आपण? ओपेरॉन. सो वॉट इज ओपेरॉन? डिफाईन करूया आपण पहिल्यांदा. ओपेरॉन इज नथिंग बट ए क्लस्टर ऑफ जीन्स. ओपेरॉन इज नथिंग बट ए क्लस्टर ऑफ जीन्स विच आर फंक्शनिंग कोऑर्डिनेटली. क्लस्टर्स ऑफ जीन्स विच फंक्शन कोऑर्डिनेटली. आता
हा मोठा प्रश्न आहे बघा, की कुठल्या जीन्सला एकत्र ठेवायचं ज्यांना आपण उपयोग म्हणायचं. तर लक्षात ठेवा, अशा सगळ्या जीन्सला आपण एकत्र ठेवायचं ज्या एखाद्या फंक्शन कॅरी आउट करण्यासाठी ऍट ए टाइम आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल बघा, आपण आता आपली मीटिंगचं उदाहरण घेऊया. सगळ्यांनी मीटिंग जॉईन केली, मीटिंग जॉईन करताना तुम्हाला आता सध्या रिक्वायरमेंट काय काय बघा. मे बी यू आर ऑन अ लॅपटॉप, मे बी ऑन युअर टॅब, मे बी यू आर ऑन कम्प्युटर, पीसी वरती आहात, मोबाईल वरती आहात, टॅब वरती आहात, काहीतरी वापरताय तुम्ही. ठीक आहे, सो मीटिंग जर जॉईन करायची असेल तर पहिल्यांदा तुम्हाला गरज आहे कुठलं तरी डिव्हाइस असलं पाहिजे तुमचं. दुसरं, तुमच्याकडे डिव्हाइस आहे आणि त्या डिव्हाइस मध्ये इंटरनेट नाहीये, मीटिंग तुम्ही कनेक्ट करू शकणार आहे का? बिलकुल नाहीये. समजा मीटिंग कनेक्ट करण्यासाठी डिव्हाइस पण आला, इंटरनेट पण आला, पण तुम्हाला लिंकच नाही आली, मीटिंग जॉईन करू शकणार आहे का? नाही करू शकणार. डिव्हाइस पण आला, इंटरनेट पण आलं, लिंक पण आली, पण तुमच्या डिव्हाइस मधून ऑडिओ आउटपुटच येत नाही, म्हणजे आवाजच येत नाही, म्हणजे तुम्ही लेक्चर प्रॉपरली ऐकू शकणार आहे का? नाही ऐकू शकणार. मग तुम्हाला यातलं एक जरी नसेल तरी तुमच्यासाठी मीटिंग सक्सेसफुल आहे का? नो. मग मीटिंग सक्सेसफुल होण्यासाठी याच्यातला एक कुठला तरी पॅरामीटर पाहिजे का? ऍट ए टाइम सगळेच्या सगळे पाहिजे. त्याचं उत्तर आहे ऍट ए टाइम सगळेच्या सगळे पाहिजे. ठीक आहे, हे झालं आता आपण डिस्कस करता एक्झाम्पल. एक सेल्युलर लेवलचं एक्झाम्पल घेऊया. सेल्युलर लेवलला एक सिम्पल एक्झाम्पल घ्यायचं बघा. इमॅजिन वी हॅव अ सेल. ठीक आहे, एक सेल आहे आपल्याकडे बॅक्टेरियाची, इट इज अ बॅक्टेरिया. महा बॅक्टेरिया कुठला आहे मला सांगा? बॅसिलस आहे, कोकाय आहे, विब्रियो आहे, कि अजून कुठला आहे? व्हेरी गुड, इट इज अ कोका आहे, कारण की सर्क्युलर शेप आहे. हा बॅक्टेरिया आहे, आणि बॅक्टेरिया किंवा आपण कुणीही असलं तरी आपल्याला प्रेफरेबल शुगर कुठली आहे सांगा मला. विच शुगर इज मोस्ट प्रेफरेबल शुगर फॉर अस, जी आपण मेटाबॉलिझम मध्ये वापरणार? ऑब्विसली इट इज अ ग्लुकोज. पण आता कंडिशन काय आली बघा. नाव सिच्युएशन सेज दॅट ग्लुकोज इज अब्सेंट. मायनस एनटी म्हणजे अब्सेंट लिहूया आपण. ठीक आहे, ग्लुकोज नाहीये आणि ते म्हणतात की लॅक्टोज इज प्रेझेंट. ठीक आहे, मग बॅक्टेरियाने आता काय केलं पाहिजे? ग्लुकोज नाही म्हणून मरून गेलं पाहिजे का? लॅक्टोज आहे तर कसं तरी लॅक्टोज वापरलं पाहिजे. ऑब्विस आहे लॅक्टोज वापरलं पाहिजे. ठीक आहे, पण लॅक्टोज वापरण्यासाठी लॅक्टोजला बॅक्टेरियाला आत घेता आलं पाहिजे का नाही आलं पाहिजे? घेता आलं पाहिजे. मग पहिल्यांदा रिक्वायरमेंट काय बघा. व्हॉट इज रिक्वायरमेंट फॉर बॅक्टेरिया? इट शुड हॅव ट्रान्सपोर्टर ऑफ लॅक्टोज. ठीक आहे, पहिल्यांदा तर त्याच्याकडे काय पाहिजे? ट्रान्सपोर्टर ऑफ लॅक्टोज. ठीक आहे, जो काय करेल, लॅक्टोजला ग्लुकोज, सॉरी लॅक्टोजला सेलच्या बाहेरून सेलच्या आतमध्ये देईल. आता सेलच्या आतमध्ये दिलं, लॅक्टोज आतमध्ये गेलं आणि त्याच्याकडे लॅक्टोजला ब्रेक करणारे एन्झाईमच नाहीये. लॅक्टोज आत घेऊन उपयोगाचा आहे का? काहीच उपयोगाचा नाहीये. सो इट शुड हॅव लॅक्टोज युटिलायझिंग एन्झाईम. तर त्याच्याकडे आता काय पाहिजे? लॅक्टोज युटिलायझिंग एन्झाईम पाहिजे. लॅक्टोजला ब्रेक केलं तर कुठले दोन मोनोसॅकराइड मिळतात मला सांगू शकता का तुम्ही? लॅक्टोज इज मेडअप ऑफ टू मोनोसॅकराइड, गॅलॅक्टोज आणि ग्लुकोज. म्हणजे लॅक्टोज तोडला ना तर एक गॅलॅक्टोज मिळणार आहे आणि ग्लुकोज मिळणार आहे. आपला ग्लुकोज तर सुरू झाला की नाही त्याच्यातून? मग लॅक्टोजला ब्रेक करणारे एन्झाईम पाहिजे सेलच्या आतमध्ये. बर, काय होतं माहिती का गडबड? आता मोठी गडबड, लॅक्टोज काही एकटा आत जात नाही. सेलच्या एन्व्हायरमेंटमध्ये काही टॉक्सिक कंपाऊंड असतात, ते सुद्धा त्या लॅक्टोज ट्रान्सपोर्टर थ्रू आत जातात आणि ते सेलला टॉक्सिसिटी करू शकतात. मग आपल्याकडे एक न्यूट्रलायझिंग एन्झाईम पाहिजे विच विल न्यूट्रलाइज द टॉक्सिन्स
मग आता मला सांगा, एखाद्या बॅक्टेरियाला लॅक्टोज वापरायचा असेल तर त्याच्याकडे ट्रान्सपोर्टर पाहिजे का नाही पाहिजे? येस ऑर नो मध्ये उत्तर द्यायचं. येस. त्याच्याकडे लॅक्टोज युटिलायझिंग एन्झाईम पाहिजे. येस. एक टॉक्सिन न्यूट्रलायझिंग एन्झाईम पाहिजे. येस. आता इमॅजिन करा, आपण याच्यातला एखादा एन्झाईम काढून घेतला, फॉर एक्झाम्पल ट्रान्सपोर्टर काढून घेतला, बॅक्टेरियाच्या बाहेर खूप सारा लॅक्टोज आला, बॅक्टेरियाला वापरता येईल का? ठीक आहे, बर, आपण ट्रान्सपोर्टर ठेवला आणि लॅक्टोज युटिलायझिंग एन्झाईम काढून घेतला, लॅक्टोज आतमध्ये जाईल, वापरता येईल का? नाही. बट ट्रान्सपोर्टर पण ठेवला, लॅक्टोज युटिलायझिंग एन्झाईम पण ठेवलं, पण न्यूट्रलायझिंग एन्झाईम काढून घेतलं, न्यूट्रलायझिंग एन्झाईम काढून घेतल्यामुळे काय झालं, टॉक्सिन आतमध्ये गेलं, आणि टॉक्सिन न्यूट्रलायझिंग एन्झाईमच नसेल तर सेल ग्लुकोजच्या अब्सेन्सने मरण्याऐवजी टॉक्सिनमुळे मरेल. म्हणजे या तिघांच्या एकत्रित असण्याशिवाय लॅक्टोज युटिलायझेशन हे फंक्शन प्रॉपरली कॅरी आउट होणार का? येस ऑर नो? तर उत्तर आहे नो. सो व्हॉट वी नीड इज ऑल थ्री एन्झाईम्स ऍट अ गिव्हन टाइम. हे तिन्हीच्या तिन्ही एन्झाईम काय पाहिजेत आपल्याला? ऍट अ गिव्हन टाइम. मग हे तिन्ही एन्झाईम ऍट अ गिव्हन टाइम तयार झाले पाहिजेत का वेगवेगळ्या टाइमला तयार झाले पाहिजे? वेदर दे शुड बी सिंथेसाइज ऍट अ वन्स ऑर ऍट अ डिफरंट टाइम. ऍट अ गिव्हन टाइम ऍट अ वन्स तयार झाले पाहिजेत. मग हे ऍट अ वन्स तयार होण्यासाठी यांनी एकत्र काम केलं पाहिजे की नाही? येस ऑर नो? दे शुड वर्क इन ग्रुप. आणि मग असा ग्रुप असेल तर त्या ग्रुपला म्हणणार आपण क्लस्टर ऑफ जीन्स, ज्यांचं फंक्शन एकमेकांसोबत कोऑर्डिनेटेड आहे. मग आपण कुठल्या जीन्सला एकत्र ठेवणार? दोज जीन्स विच आर फंक्शनिंग कोऑर्डिनेटली. आणि अशा जीन्स एकत्र ठेवल्या की त्याला काय म्हणतो आपण? ओपेरॉन. पण आता ओपेरॉन मध्ये ठेवताना आपल्याला काही कंडिशन्स फॉलो करायचे. फॉर एक्झाम्पल, इफ यू आर टॉकिंग अबाउट ट्रान्सक्रिप्शन युनिट, आपण काय सांगतोय? ए ट्रान्सक्रिप्शन युनिट. ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये तीन पॅरामीटर असतात, सांगू शकता का कुठले कुठले? ए ट्रान्सक्रिप्शन युनिट शुड हॅव काय काय असतं ट्रान्सक्रिप्शन युनिटमध्ये? पहिला तर काय असतो सांगा मला, जो सुरू करतो ट्रान्सक्रिप्शन, प्रमोटर. कुणाचं ट्रान्सक्रिप्शन होतं? स्ट्रक्चरल जीन. आणि थांबवणारा कोण असतो? टर्मिनेटर. आता इमॅजिन करा, बघा मी एक तुम्हाला आता कंडिशन सांगतो. इमॅजिन करा, वी हॅव आपल्याला किती प्रोटीन्स, किती एन्झाईम्स गरजेचे आहेत रे लॅक्टोज वापरण्यासाठी? तीन एन्झाईम्स गरजेचे आहेत. एक ट्रान्सपोर्टर पाहिजे, एक युटिलायझिंग एन्झाईम पाहिजे आणि एक न्यूट्रलायझिंग एन्झाईम पाहिजे. आता आपण काय केलं, या तिघांना एकत्र ठेवल्या. इथं मी लिहिणार आहे आता पी, इथं लिहिणार आहे मी एस. एस म्हणजे स्ट्रक्चरल जीन. आणि मी इथं लिहिणार आहे टी म्हणजे टर्मिनेटर. म्हणजे मी काय सांगतोय, पहिला आहे प्रमोटर, दुसरा आहे स्ट्रक्चरल जीन, आणि तिसरा आहे टर्मिनेटर. परत एक आहे प्रमोटर, परत एक आहे स्ट्रक्चरल जीन, परत एक आहे टर्मिनेटर, परत एक आहे प्रमोटर, परत एक आहे स्ट्रक्चरल जीन, आणि परत एक आहे टर्मिनेटर. ठीक आहे. सो मी काय केलं, तीन जीन्स एकत्र ठेवल्या. ही आहे पहिली जीन, ही आहे दुसरी जीन, आणि ही आहे तिसरी जीन. ठीक आहे. आता या तीन जीन्स मी एकत्र ठेवल्या. पहिली जीन समजा आपण म्हणूया ट्रान्सपोर्टर साठी काम करते, दुसरी जीन ही युटिलायझेशन साठी काम करते, आणि तिसरी जीन ही प्रोसेस किंवा न्यूट्रलाइज करण्यासाठी काम करते. मग आता मला सांगा, या तीन जीन्सला तीन वेगवेगळे प्रमोटर दिलेत की नाही आपण? येस ऑर नो? सगळ्यांनी सांगायचंय येस. ठीक आहे. आणि मला सांगा, आपण काय म्हटलं होतं, जीन एक्सप्रेशन रेग्युलेशन
हे कुठल्या लेव्हलला करणं बेस्ट असतं. फर्स्ट लेवल म्हणजे कुठली रे? ट्रान्सक्रिप्शन लेवल. मग ट्रान्सक्रिप्शन लेवलला तुम्ही जर ट्रान्सक्रिप्शन थांबवायचं असेल तर तुम्ही ट्रान्सक्रिप्शन कुठे प्रेफर करणार थांबवायला? इनिशिएशन, इलॉन्गेशन का टर्मिनेशन? कुठली बेस्ट मेथड आहे? ऑब्विसली इनिशिएशन. इनिशिएशन कोण करून देतं? ऑब्विसली प्रमोटर. मग मला सांगा, आपला जो रेग्युलेटर प्रोटीन आहे तो जनरली कुठे बाइंड करत असेल? करेक्ट आहे, प्रमोटरला बाइंड करत असेल. पण आता मला सांगा, मी इथं किती प्रमोटर ठेवलेत? हाऊ मेनी प्रमोटर्स आर देअर? थ्री. मग मला सांगा, मी रेग्युलेटर प्रोटीन बाइंड करण्याचे चान्सेस वाढवले की नाही तीन प्रमोटर देऊन? समजा असं झालं, बघा हा आपण रेग्युलेटर प्रोटीन घेतला ग्रीन कलर, तो पहिल्या ठिकाणी बाइंड नाही झाला, दुसऱ्या ठिकाणी नाही बाइंड झाला, आणि तिसऱ्या ठिकाणी जाऊन बाइंड झाला, तर किती प्रोटीन तयार झाले आपले? हाऊ मेनी प्रोटीन्स कॅन बी सिंथेसाइज? दोन तयार झाले, कारण की तिसऱ्याला रेग्युलेटर जाऊन बाइंड करतो आणि प्रोसेस थांबवतो. ठीक आहे, समजा असं झालं तो तिसऱ्याला नाही जाऊन बाइंड झाला, तो इथं आला आणि दुसऱ्याला जाऊन बाइंड झाला, तर काय होईल माहिती का? पहिला एक्सप्रेस होईल, तिसरा एक्सप्रेस होईल आणि दुसरा प्रोटीनच नाही तयार होणार. म्हणजे ऍट ए टाइम आपल्याला तीन प्रोटीन मिळण्याचे चान्सेस वाढले का कमी झाले? कमी झालेले आहेत चान्सेस. बरोबर आहे. मग आपण रेग्युलेशन एक तर तिघांचं झालं पाहिजे असं म्हणतोय, किंवा कुणाचं नाही झालं तरी चालेल, कारण की दोघांचं होऊन ती एनर्जी इन्व्हेस्ट होत नाही, वेस्ट होते. मग आपण काय म्हणतोय? देअर हॅज टू बी एक्सप्रेशन ऑफ ऑल थ्री, ऑर सिम्पली वी डोंट नीड एनी एक्सप्रेशन. म्हणजे झालं तर तिघांचं झालं पाहिजे, नाही तर कुणाचंच नको. मग बघा काय केलं जातं, क्लस्टर ऑफ जीन्स जेव्हा आपण म्हणतो का नाही, तेव्हा त्यांना तीन सेपरेटर प्रमोटर मध्ये नाही ठेवत आपण. दे आर केप्ट अंडर सिंगल प्रमोटर. याला एकच प्रमोटर आहे आणि इथं आपल्या तीन जीन्स ठेवल्यात आपण. तिन्ही जीन्स कशा ठेवल्या बघा, आपण जीन पहिला नाव देऊया ए, दुसरं नाव देऊया बी, आणि तिसरं नाव देऊया सी, आणि यांची प्रोसेस थांबवणार आपण एकच, दॅट इज टर्मिनेटर. म्हणजे आता मला सांगा, पहिल्या आणि दुसऱ्या चित्रात काय फरक आहे? पहिल्या आणि दुसऱ्या चित्रात फरक आहे, पहिल्या ठिकाणी आपण तीन प्रमोटर तीन जीनसाठी दिलेत आणि दुसऱ्या चित्रात आपण तीन जीनसाठी एकच प्रमोटर दिलाय. मग त्या प्रमोटरला रेग्युलेटर प्रोटीन बाइंड झाला तर तिन्ही जीनचं एक्सप्रेशन होणार नाही, किंवा ऍक्टिवेटर बाइंड झाला तर तिन्ही जीन्स ऍट अ टाइम एक्सप्रेशन होईल. मग ऑल थ्री जीन्स आर केप्ट अंडर सिंगल प्रमोटर अँड सिंगल टर्मिनेटर. सच क्लस्टर ऑफ जीन इज नोन एज ओपेरॉन. मग ओपेरॉन म्हणजे नुसता बंच ऑफ जीन्स घ्यायचा का जीन्स अंडर सिंगल प्रमोटर अँड सिंगल टर्मिनेटर? कुठला करेक्ट ओपेरॉन आहे, फर्स्ट और सेकंड? ठीक आहे, सो ओपेरॉन याचं स्ट्रक्चर कळलं का सगळ्यांना? येस ऑर नो? बघा मग मी आता परत एकदा सांगतो, वेन वी आर कॅरिंग आउट अ जीन एक्सप्रेशन रेग्युलेशन वी हॅव फोर पॉइंट वेअर वी कॅन रेग्युलेट द जीन एक्सप्रेशन. फर्स्ट इनिशिएशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन, सेकंड प्रोसेसिंग ऑफ mRNA, थर्ड ट्रान्सपोर्ट ऑफ mRNA, अँड फोर्थ ट्रान्सलेशन प्रोसेस. विच वन इज द बेस्ट वन? द फर्स्ट वन इज द बेस्ट वन. सो if we need to carry out any functions, the genes which are carrying out that function should be kept under one promoter and one terminator, ani tya concept la mhanto apan operon. So how can we define operon? Operon is nothing but group or cluster of genes which are functioning coordinately, they are kept under single promoter single terminator. Now expression is controlled by a regulator protein which is of two types, that is activator and repressor. If a promoter is bound by activator,
If a promoter is bound by activator, expression will increase. And if a promoter is bound by repressor, expression will be decreased. Kadhis expression zero nasta. Suppressed asta kiwa repressed asta. Completely switch off asa kai concept nahi hai. Switch off hi term vaparta. Pan tyacha artha complete band asa nahi. त्यामुळे थोडं थोडं का होईना एक्सप्रेशन कंटिन्यू चालू असतं प्रत्येक जीन्स. ठीक आहे. सो आपल्याला हे होतं जीन एक्सप्रेशन रेग्युलेशन इंट्रोडक्शन. आपल्याला काय करायचंय त्याचं एक एक्झाम्पल घ्यायचंय आणि ते एक्झाम्पल घेणार आहे आपण थ्रू लॅक ओपेरॉन. लॅक ओपेरॉन बद्दलची थोडीशी माहिती आपण आता बघितलेली आहे पण इन डिटेल माहिती आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. ठीक आहे. त्याच्या अगोदर मी एक तुम्हाला पार्ट सांगतो. त्याच्यावर एकच व्हिडिओ टाकलाय मी आता आणि तो लॅक ओपेरॉनचा आहे. तर तुम्ही लर्न इट LEARNEET बायोलॉजी लर्न इट बायोलॉजी असा नावाचा युट्यूब चॅनल त्याच्यावर तुम्ही लॅक ओपेरॉनचा व्हिडिओ टाकलाय तो एकदा सगळ्यांनी जाऊन बघायचा. म्हणजे नेक्स्ट लेक्चरला येण्या अगोदर बऱ्यापैकी तुमचा लॅक ओपेरॉन क्लिअर झालेला असतो. म्हणजे आपल्याला फार फास्टपणे लॅक ओपेरॉन संपवता येईल. ठीक आहे. आपण नेक्स्ट सेशनला लॅक ओपेरॉन घेणार आहोत आणि तिथून पुढे एक कन्सेप्च्युअल एकच पार्ट राहतो डीएनए फिंगरप्रिंटचे. म्हणजे आपला हा चॅप्टर संपून जाईल. पुढच्या दोन सेशन मध्ये आपला हा चॅप्टर क्लिअर होईल. ठीक आहे. आय होप हे तुम्हाला कळलेलं आहे. तुम्ही पुढचं एमसीक्यू सॉल्व्ह करायचे मी तुम्हाला आज काही एमसीक्यूची शीट पाठवणार आहे प्रॅक्टिस शीट ती पण सगळ्यांनी सॉल्व्ह करायची आहे. तो व्हिडिओ लेक्चर पण पाहून घ्या आणि तुम्ही बाकीचा अभ्यास सर कंटिन्यू करताय. चलो आता थांबूया आपण लेक्चर. थँक्यू व्हेरी मच. सर आहेत का? शेळके सर.